राज्यातल्या देशभरातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत कारण आज देशात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान संपन्न दुसऱ्या टप्प्यात देशात एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लोकसभा मतदान होणार आणि या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ जागांसाठी मतदान होत आहे तर उत्तर प्रदेश इथं आठ बिहार मधील पाच केरळमधील सगळ्याच्या सगळ्या वीस जागा कर्नाटकातील चौदा राजस्थानमधील तेरा मध्य प्रदेशातील सहा आसाममधील पाच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी तीन तर मणिपूर त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी एका जागेवर दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होते आहे निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये एक हजार सत्त्याण्णव पुरुष आणि शंभर महिला उमेदवार आहेत एक उमेदवार तृतीय देखील आहेत त्यामुळे या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते अगदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे महाराष्ट्रामध्ये आज दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ जागांसाठी मतदान पार पड़ते बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार असून या दुसऱ्या टप्प्यात विदर्भात पाच आणि मराठवाड्यात तीन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे राज्यात एकूण दोनशे चार उमेदवार रिंगणात आहेत आणि यासाठी एकूण सोळा हजार पाचशे एकोणनव्वद मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर या निवडणुकीत एक कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार नऊशे बारा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये दहा वर्षात प्रत्येकी दोन ते सव्वा दोन लाख मतदार वाढलेले आहेत तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक अमरावतीमध्ये सदतीस उमेदवार आहेत आणि त्या खालोखाल परभणी येथे चौतीस हिंगोलीमध्ये तेहतीस वर्ध्यामध्ये तीन नांदेडमध्ये तेवीस बुलढाण्यामध्ये एकवीस यवतमाळ वाशिम मतदारसंघात सतरा आणि अकोल्यामध्ये पंधरा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आठपैकी तीन जागांवर शिवसेना आणि उबाठा गटामध्ये थेट लढत पाहायला मिळते त्यामुळे महाराष्ट्रातल्या या आठही जागांचा आढावा आपण घेणार आहोत आता बरोबर सकाळी सात वाजता म्हणजे लगेचच मतदानाला सुरुवात होतीये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आपण जाणार आहोत बुलढाण्यामध्ये आमची प्रतिनिधी आहे प्रणाली कापसे आणि त्याचबरोबर यवतमाळमध्ये आहे अजित मांढरे सगळ्यात आधी अजित तुझ्याकडे येते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजित आणि गुड मॉर्निंग प्रणाली आजचा दिवस महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्वाचा दिवस आहे यवतमाळमध्ये मतदानाला सुरुवात झाली असणार आहे कारण बरोबर सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर आता रांगा लागायला सुरू होत होईल प्रणाली अगदी बरोबर आहे आपण जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सर्वच मंत्री असतील मुख्यमंत्री असतील विरोधी पक्षातील मोठमोठे नेते असतील अनेकांनी प्रचार केलेला आहे मतदानाला अगदी काही मिनिटातच सुरुवात होणार आहे या मतदारसंघातील मवियाचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख हे स्वतः त्यांच्या परिवारासह पहिल्यांदाच इथं मतदान करण्यात आलेलं आहे सर्वात आधी त्यांनी रांग लावलेली मतदानाकरता आणि सहपरिवार ते आलेले आहेत जर आपण पाहिलं तर संजय देशमुख हे मवियाचे उमेदवार आहेत आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराची त्यांची जी धुरा ती पूर्णपणे त्यांनी सांभाळली होती त्यांनी पूर्णपणे प्रचार केला होता आपल्यासोबत ते संजय जी ज्या पद्धतीनं यवतमाळ वाशिमा मतदारसंघ जो आपण पाहिला तर काय वाटतं कशा रीतीनं मतदानाचा ट्रेंड असेल म्हणजे मतं कोण कोण लिहिलं हा मुद्दा वेगळा पण मतदार कसे बाहेर पडतात आणि ऊन असेल किंवा कामकाज असेल बहुतांश इथला जो मतदार आहे तो बाहेर का कामा करता जातो रोजंदारीवर भर भरपूर भर मतदार आहे तर हे सर्व सांभाळून कशा कशा रीतीनं आज मतदानाला आपल्याला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे कारण या भागामध्ये जास्त विकास न झाल्यामुळे या भागातील लोक ऊसतुडीवर आणि वीट काम करणारे मंडळी जास्त आहे आमच्या जा या भागामध्ये आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे प्रचंड लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये रोष आहे त्याच्यामुळे ते सर्व शेतकरी मतदानासाठी त्या ठिकाणी येणार आहेत ते आणि सर्वसामान्य तरुण जे आहेत त्यांना बेरोजगाराची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संख्या वाढलेली आहे एक अडचणीचा मुद्दा ठरतो आजच्या दिवशी ते म्हणजे लग्न लग्नसराई आज जवळपास तीनशेपेक्षा जास्त लग्न आहेत त्यामुळे किती चॅलेंज वाटतं कि की लोक लग्नसराई सोडून किंवा ते कार्य पूर्ण करून किंवा पूर्ण करण्याच्या आधी येऊन मतदान करतील याकरता काय स्ट्रॅटर्जी केली होती का के यवतमाळ वाशिममध्ये साधारणतः तीनशे लग्न आज या तीनशे लग्नामधून साधारणतः आम्ही एकशे ब्याऐंशी लोकांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना विनंती केली की के मतदान करूनच तुम्ही या ठिकाणी लग्नाला जावं काही नवरदेव काही नवर नवरी आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की भाऊ काळजी करू नका आम्ही मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केल्याशिवाय आम्ही मंडपात जाणार नाही काही लोकांनी सांगितलं की लग्न लागल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी मतदानास येऊ म्हणून लोकांमध्येच उत्साह आहे त्याच्यामुळं काही अशी फार अडचणी येईल असं मला वाटतं हे जे चिरंजीव आहे ते तुमचं नाव सांगा अजित थोडं थांबवते कारण आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे आठ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे त्यापैकी विदर्भामध्ये पाच मराठवाड्यात तीन ठिकाणी मतदान आहे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे परभणी लोकसभा नांदेड लोकसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघ वर्धा तसंच यवतमाळ वाशिम आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ अशा एकूण राज्यातल्या आठ ठिकाणच्या लोकसभा मतदारसंघाला आता मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बरोबर सकाळी सात वाजता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येक मतदारानं आपल्या मतदानाचा हक्क बजवायला हवा आहे न्यूज एटीन लोकमत सुद्धा या सगळ्या मतदारांना आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क बजावा आणि पुढच्या पाच वर्षांसाठी तुम्हाला हवा असलेला योग्य उमेदवार योग्य खासदार निवडून आणा त्यामुळे बरोबर सकाळी सात वाजता विदर्भामधल्या या सगळ्या आणि मराठवाड्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे विदर्भामध्ये पाच मराठवाड्यामध्ये तीन मतदारसंघात निवडणूक होती है, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातल्या सगळ्याच दिग्गज नेत्यांनी या आठही ठिकाणी महासभा घेतलेल्या होत्या विविध ठिकाणी विविध मंत्र्यांची आणि विविध नेत्यांची नेमणूक या खास सभेसाठी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार निवडणुकीचा प्रचारातला रणधुमाळी जी आहे किंवा धडाका जो आहे तो या आपल्याला या पुढच्या गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेला होता त्यामुळे त्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आत्तापासून सुरुवात झालेली आहे नागरिकांनी घराबाहेर पडा उन्हापासून काळजी घ्या टोपी घाला पाण्याची बॉटलसोबत बाळगा गॉगल ठेवा मात्र मतदानाला जरूर बाहेर पडा मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत नोंदवा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे त्या मतदार कौन -कौन त्या मतदारसंघात आत्ता नेमकं काय चित्र आहे कोणकोणत्या मतदार केंद्रावर मतदार राजांच्या रांगा लागलेल्या आहेत हे आपण जाणून घेणार हो, आहोत आणि म्हणून आठही लोकसभा मतदारसंघात न्यूज एटीन लोकमतचे सगळेच रिपोर्टर आज फील्डवर आहेत आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला देत आहेत आता थेट आपण जाणार आहोत बुलढाण्याला या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माझी कलिक प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे गुड मॉर्निंग प्रणाली आठ मतदारसंघात अठरा आपले रिपोर्टर आहेत त्यापैकी तुम्ही हो दोघं जण आहात उदय तिमांडे सुद्धा अमरावतीहून आहे आणि प्रणाली बुलढाण्यातून प्रणाली सात वाजलेले आहेत मतदार राजा या ठिकाणी आपलं मत नोंदवत असेल सध्या काय चित्र आहे मनाली लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे सात वाजलेले आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे मी सध्या चिखली या शहरातल्या एका जिल्हा परिषद शाळेतल्या मतदान केंद्रावर आहे उमेदवार जे आहेत ते तर आवाहन करतातच परंतु मतदारसुद्धा इतका सुज्ञ आहे की अनेक मतदार जे आहेत ते आपलं मतदान नोंदवल्याखेरीच दुसऱ्या कुठल्याही महत्वाच्या कामाला जात नाही आपल्याला माहिती आहे की सगळ्या सध्या लगनसराईचा कालावधी आहे आपल्याबरोबर दोन आता या ठिकाणी मतदार आहेत जे मतदान करायला जातात आहे खरं या ठिकाणी रांग लागलेली नाही परंतु हे साडेसहा वाजेपासून इथं आलेले आहेत कारण त्यांना लवकरात लवकर मतदान करायचं आहे आणि ते मतदान करण्याचं लवकरात लवकर कारण काय ते जाणून घेऊया जगताप कुटुंबीय त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा तुम्ही सांगा की तुम्ही सगळ्यात आधी याला सकाळी मतदान करायला काय कारण आहे कारण असं आहे की वाशिमला आम्हाला लग्नाला जायचं आज त्यांनी काल बोलवलं होतं पण त्यांना सांगितलं की मतदान केल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो साडे साडेसहा वाजता बर आता मतदान करून लगेच जाणार मतदान करून लगेच जाणार बरं तरी तुम्ही सांगा काल अक्चुअली बुलडाण्यामध्ये काल तर पाऊस आलेला आहे रात्री विजांचा कडकडाट होता आणि त्यामुळे बराच कालावधी रात्री सुद्धा नव्हती तुम्ही सांगा की कालची रात्र तर अनेकांना झोप व्यवस्थित मिळाली नाही तरी सुद्धा तुम्ही मतदानाला आलात आली देवपूजा करून आली पण आपण मग आधी मतदान करा मग जावं लागणार बर जवळच्या नातेवाईकाचं लग्नाकरता कालच जाणं अपेक्षित होतं तुम्ही आज जाताय आज जा मतदान करणं एवढं महत्वाचं का, का आहे सा, तुम्ही सांगा तुम्ही राजकारणाशी तुम्हाला लक्ष असतं पुरुषांचं अनेक वेळेला का मतदान करणं गरजेचं आहे मतदान करणं आपला हक्क आहे मतदान करायलाच पाहिजे टाईमिंग साधी आमची मी सगळं जरा हे कसं काही काही इतका वाजता काही येत नाही तिला काहीच येत नाही मतदान करणार हा मतदान करणार मतदान करून लग्नावर वाचून जाणार आणि आपण पाहतो आहोत की दोघेही तसे वयोवृद्ध आहेत आणि दोघांनाही लग्नाला जायचं आहे आणि म्हणून रात्री जागरण जरी झालेलं असलं तरी सकाळी येऊन ते मतदान करतायत आणखी एक सिनियर सिटीझन आपल्याला मतदान करायला जाताना दिसत आहेत आणि ते मतदान करणार आहेत आता आपण पाहतो आहोत त्यांनी त्यांची स्लिप दाखवलेली आहे आणि आता थोड्याच वेळात जे आहे ते मतदान करायला हे सगळेजण सुरुवात करणार आहे तसं छोटस या मतदारसंघातलं छोटंसं हे शहर आहे टुमदार असं शहर आहे पण या शहरातले नागरिक हे राजकीय दृष्ट्या अतिशय सजग आहेत आणि त्यामुळे मतदान केल्याशिवाय कुठलंही महत्वाचं काम करायचं नाही असाच त्यांचा मानस आहे आणि आपण पाहतो आहोत की आता ते मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी रांग लावून आपला जे वोटर आयडी आहे ते दाखवून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत म्हणाली अगदी बरोबर आणि त्यामुळे आपण आता ही थेट दृश्य पाहतोय बुलढाण्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदार राजा मतदार केंद्रावर पोहोचलेला आहे आणि यानंतर आपण थेट जातोय अमरावतीमध्ये कारण अमरावतीची लढत सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय चर्चेची ठरलेली होती आणि त्यानंतर ही लढत जेव्हा उमेदवार डिक्लेअर झाला भाजपकडनं महायुतीकडनं त्यावेळेला ही लढत अधिक प्रतिष्ठेची बनलेली होती बच्चू कडू सुद्धा या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये अतिशय आक्रमक पाहायला मिळालेले होते अमरावतीत भाजपचे उमेदवार म्हणून खासदार नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे लढत लड़त लढत आहेत तर दिनेश भूप हे विधानसभेमध्ये दोन आमदार असलेल्या सत्ताधारी आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक तिरंगी असणार आहे त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्यात ही थेट लढत होती नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पक्षानं तिकीट दिलेलं होतं तर यापूर्वी अपक्ष म्हणून त्यांनी युतीच्या शिवसेना उमेदवाराला धक्का दिलेला होता अशा परिस्थितीत अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण जर आपण पाहिलं तर अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर मतदार कुणाला कौल देत आहेत हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे तर आपण थेट अमरावतीला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत आणि उदयकडनं सुद्धा आपण जाणून घेऊयात गुड मॉर्निंग उदय उदय अमरावतीची लढत ही खरंच राज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी लढत आहे आणि अखेर तो आज दिवस आलेला आहे काय सध्या या मतदान केंद्रावर परिस्थिती आहे काय चित्र पाहायला मिळते आ, मनाली खरं तर ज्या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये आज ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि लक्षवेधी मतदारसंघ जो असेल तर तो आहे अमरावती कारण इथं गेल्या प्रचारांच्या तीन आठवड्यांमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं त्यानंतर सर्व राज्याचं लक्ष जे आहे ते या अमरावती मतदारसंघाकडे लाग लागलेलं आपण सध्या या अमरावती मतदारसंघातल्या बेलोरा इथल्या बूथवर आलेलो आहे गेल्या पहिल्या टप्प्यात ज्या विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निव मतदानाची प्रक्रिया झाली होती तिथं मतदानाची टक्केवारी घसरली होती त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली होती मात्र हे बेलोरा मतदान केंद्र जर पाहिलं तर दिलासा देणारा इथे चित्र आहे कारण सकाळीपासून म्हणजे सातच्या ठोक्याच्या आधीपासूनच जे आहे ते इथं मतदारांनी रांगेत लागून जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावायला सुरुवात केलेली आहे इथंही रांग लागलेली आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेर देखील नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहे ज्या पद्धतीनं इतर जिल्ह्यांमध्ये लग्न सरायचा ठोका त्याच पद्धतीनं अमरावती म देखील जो आहे तो लग्नाचा ठोक असणार आहे त्यामुळे सकाळी आपला मतदानाचा कर्तव्य बजावून जे आहे ते पुढच्या कामासाठी निघण्याकडे जे आहे ते नागरिकांचं प्राधान्य आहे ना आपण ज्या बेलोरा मत बूथवर आहे याच बूथवर जे आहे ते आमदार बच्चू कडू यांचं देखील मतदान आहे त्यामुळे थोड्या वेळात ते देखील इथं येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे आता सकाळी या मतदानाच्या प्रक्रियेला सात वाजता सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकच बूथवर जवळजवळ अशाच पद्धतीची गर्दी असल्याचं पाहायला मिळतं आहे भौगोलिकदृष्ट्या जर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अति दुर्गम असा मेळघाट भाग असेल ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल अशा तिन्ही भागांचा इथं समावेश आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासना शासनाला प्रशासनासमोर आव्हान आहे ते आव्हान पेलण्याची तयारी जी आहे ती प्रशासनानं केली आहे सर्वच आ, मतदान केंद्रावर ज्या प्राथमिक सोयीसुविधा त्या देण्यात आलेल्या आहेत उन्हाचा तडाखा पाहून ज्या त्या मंडपाची व्यवस्था असेल किंवा थंड पाण्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आहे गे गेले तीन आठवडे जे आहे ते राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता अमरावतीकरांच्या मनातला खासदार कोण आहे निवडण्याची वेळा झालेली आणि बाकी वेळी ज्यावेळी आपण पाहतो की राजकीय नेते हे जे आहेत ते राजाच्या भूमिकेत असतात मात्र आज मतदार जे आहेत ते राजाच्या भूमिकेत आलेले आहेत त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता मतदान आपल्या मतदानाचा जवळपास साडे लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून जे आहे ते त्यांच्या मनातला अमरावतीचा खासदार कोण आहे हे निवडण्यासाठी घराबाहेर निघालेला आहे आणि अपेक्षा करूया की ज्या पद्धतीनं आता या सकाळी रांगा लागलेल्या याच रांगा ज्या आहेत त्या दिवसभर ज्या आहेत त्या मतदान केंद्रावर कायम असेल आणि विक्रमी मत मतदानाची नोंद जी आहे ती या अमरावती जिल्ह्यात होईल आणि अमरावतीचा जो बारा प्रभावी खासदार असेल तो अमरावतीकरांच्या मनातला असेल अशाच पद्धतीने अमरावतीकर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल म्हणाले निश्चितच आणि त्यामुळे आता जो उत्साह या मतदारसंघावर अमरावतीत पाहायला मिळतोय तसाच उत्साह अमरावतीमधल्या सगळ्याच मतदार केंद्रावर आपल्याला जसजसा दिवस पुढे सरकेल तसा पाहायला मिळणार आहे अमरावती लोकसभेमध्ये प्रहारचे दिनेश बाबू यांच्यात तिरंगी लढत होतीये तर महायुतीकडून भाजपच्या खासदार नवनीत राणा या अमरावतीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून त्यांनी घेतलेलं होतं प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी पाहायला मिळाली होती त्यामुळे अमरावतीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणायला लागलेली आहे बच्चू कडू यांचे दोन उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत अमरावतीमध्ये आणि या दोघांचा प्रचार अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी केलेला होता नवनीत राणाविरोधामध्ये बच्चू कडू आपल्याला संपूर्ण या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पाहायला मिळालेले होते त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे परभणी परभणी हा खरं तर शिवसेनेचा बाले किल्ला पाच वेळा शिवसेनेनं या ठिकाणी निवडणुका जिंकलेल्या आहेत परभणी मतदारसंघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात लढत होतीये तर परभणी महा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅट्रिक करण्यासाठी आता मैदानात उतरलेले आहेत महायुतीनं या मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांना आपली उमेदवारी दिली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जानकर यांना माढा मतदारसंघ सोडण्याची तयारी केलेली होती जवळपास सगळं काही निश्चित झालेलं होतं मात्र ऐन वेळेस जानकर यांनी महायुतीमध्ये सहभागी झाले आणि त्यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली त्यामुळे परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा या लोकसभा निवडणुकीसाठी समावेश आहे जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आहेत परभणीची लढतसुद्धा अतिशय रंजकदार लढत आहे तीन मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत त्यामुळे आता यंदाचा मतदार राजाचा जो कौल आहे हा नेमका कुणाच्या बाजूनं लागणार हे आज मतदान होतं आणि त्या मतदान पेटीमध्ये जो मतदार राजा आपला कौल देणार आहे त्यावरून स्पष्ट होणार आहे तर महादेव जानकर विरुद्ध बंडू जाधव अशी लढत आपल्याला परभणी लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळती आहे त्याचबरोबर अकरा लाख तीन हजार आठशे एक्क्याण्णव पुरुष मतदारांची संख्या परभणीमध्ये आहे तर दहा लाख एकोणीस हजार एकशे बत्तीस स्त्री मतदारसंख्या मतदार मतदार आहे परभणीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघासाठी त्यामुळे सगळ्या नागरिकांनी बाहेर यायचं एकूण मतदार एकवीस लाख तेवीस हजार छप्पन्न इतके आहेत पूर्णपणे मतदान झालं पाहिजे शंभर टक्के मतदान करा आणि योग्य त्या खासदाराला निवडून द्या तर आपण थेट परभणीला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे या ठिकाणी आहेत वैभव कडनं जाणून घेऊयात कर परभणी लोकसभा मतदारसंघात सुद्धा आता मतदानाला सुरुवात झालेली असणार आहे वैभव या ठिकाणी काय चित्र पाहायला मिळतंय तयारी तर कधीच झालेली आहे आजची खरी लढत आहे आजचा दिवस हा मतदार राजाचा दिवस आहे वैभव म्हणाली बरोबर आहे आज राजा असो की रंका असो त्याला एक अधिकार जो या संविधानानं दिलेला आहे तो सारखा आहे तो म्हणजे मतदानाचा आहे यानं काही फरक पडत नाही आजचा दिवस सगळे एकाच तराजूमध्ये एकाच ठिकाणी एकसारखे एक, एक समान आहेत परभणीमध्ये आम्ही आहोत शारदा हायस्कूलमध्ये इथं विद्यमान खासदार जे आहेत बंडू जाधव हो, यांचंसुद्धा मतदान असणार आहे मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी बरोबर सात वाजता अगदी महिला असतील किंवा पुरुष असतील हे सकाळच्या सत्रामध्ये येऊन मतदान करत आहेत तसा प्रतिसाद जो आहे तो तुरळक आहे राजकीय कार्यकर्ते पोलिंग एजेट्स असतील हे सगळे मतदान केंद्रांवरती पोहोचलेले आहेत मात्र ज्या वेगानं मतदार यायला हवेत तो वेग अजून काही फार दिसत नाही आहे तुरळक सगळ्या बूथमध्ये चार चार पाच पाच मतदार आहेत ते दिसतायत याचा वेग वाढायला हवा साधारण एकवीस लाख मतदार असलेल्या या चार विधानसभा मतदारसंघ असलेल्या परभणी लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे मतदान आहे या लोकांना उन्हाच्या आधी बाहेर काढून त्यांचं मतदान करून घेणं हे खरं प्रशासनासमोरचं आणि राजकीय पक्ष उमेदवार या सगळ्यांसमोरचंच आव्हान असणार आहे इथली राजकीय परिस्थिती जी आहे या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती चाळीस वर्ष तब्बल चाळीस वर्ष हा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडे होता त्यावेळेसचे मतदानाचे ट्रेंड्स जे आहेत ते, ते वेगळे होते आणि यंदाच्या वेळेसचे मतदानाचे ट्रेंड्स आहेत ते वेगळे असणार आहेत आणि त्याच्या मागे काही राजकीय सुद्धा आहेत सुद्धा आहेत महत्त्वाचं कारण जे असणार आहे ते चाळीस वर्ष शिवसेनेच्या सोबत राहिलेला मतदार जो आहे परभणी लोकसभेमधला त्याच्यासमोर एक महत्त्वाचा आणि मोठ मोठा प्रश्न जो आहे यावेळेसचा तो शिवसेनेच्या फुटीचा होता संजय जाधव जे आहेत संजय उर्फ बंडू जाधव जे आहेत ते उद्धव ठाकरे सोबत राहिले आणि बऱ्याच अंशी परभणीच्या मतदारांच्या समोरचा प्रश्न सुटला ते महाविकास आघाडीकडून जरी असले तरी शिवसेनेचे उभाटा मतदार आहेत यावेळेस त्यांच्या समोर जे उभे आहेत महादेव जानकर जे मूळचे इथले नाही आहेत परभणीतले नाही आहेत ते साताऱ्याचे आहेत मात्र असं जरी असलं तरी शेवटच्या क्षणाला महादेव जानकर इथं आले आणि मतदारसंख्येतल्या जातीय समीकरणांमुळे या निवडणुकीमध्ये एक चुरस आली आहे मोठ्या प्रमाणावरती मराठा विरुद्ध ओबीसी असं एक नरेटिव्ह जो आहे किंवा या निवडणुकीचा टोन सेट करायचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आणि तो यशस्वी होताना दिसतो याचं कारण धनगर समाजाची जी मतं आहेत ही मतं कन्सॉलिडेट होत आहेत ओबीसींची मतं जी आहेत ती कन्सॉलिडेट होतात आणि त्या विरोधात मराठा समाजाची मतं जी आहेत ती कन्सॉलिडेट होतात त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी जर ही लढत झाली तर तो नवा ट्रेंड असेल परभणी लोकसभे मत लोकसभा मतदारसंघातला कारण यापूर्वी साधारणपणे जो मतदानाचा ट्रेंड असायचा तो हिंदू आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण जे त्यातून निवडणुकीचे निकाल जे ते नेहमी पाहायला मिळायचे मात्र यंदा सरप्रायझिंगली किंवा आश्चर्यकारकरीत्या मुस्लिम समाज जो आहे तो महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी बरोबर आहे वैभव आणि त्यामुळे आता नवा ट्रेंड या मतदानानंतर कदाचित परभणीमध्ये पाहायला मिळू शकतो आणि म्हणूनच परभणीची लढत जी आहे ही अधिक उत्सुकतेची आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला कारण अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भाजपचे अनुप धोत्रे यांनी आज सकाळीच कुटुंबासह पूजा केली आणि अनुप धोत्रे त्यांच्या पत्नी समीक्षा धोत्रे आणि आई सुहासिनी धोत्रे यांनी अनुप यांचं औक्षणही केलं त्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी अकोला लोकसभा भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आपण आता बघितलं की त्यांनी सपत्नी आई यांच्यासोबत पूजा अर्चा करून या ठिकाणी आपला जो काही सकाळचा प्राथमिक धार्मिक विधी असतो ते केलेला आहे वनी साहेबांनी त्यांचं ऑप्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्या आईनी सुद्धा ऑप्शन केलेलं आहे काय म्हणाले एकंदर हे तर नित्य कार्यक्रम असेल तुमचा आज परीक्षेचा दिवस नक्कीच आज माझ्यापेक्षाही जे आमचे बूथ लेवलवरती कार्यकर्ते आहेत सर्व महायुतीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे हे सगळेच सज्ज आहेत सगळ्यांचे सकाळपासून फोन येऊन राहिले आमचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व आमदार हे सगळ्या बूथवरती जाऊन स्वतः सज्ज आहेत मोठ्या संख्येमध्ये मला फोन आले आहेत की लग्न आज असल्यामुळे अनेक ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल सात वाजता जरी मतदान आहे परंतु आताच लोक तिथे लाईनमध्ये लागलेले आहेत मतदान करून लोक आपल्या आपल्या घरचे आपल्या नातेवाईकाचे लग्न लावण्याकरिता जाणार आहेत त्यामुळे ते सगळंच तयार आहे कशी लढत होईल किती विश्वास आहे लढत क्लिअर आहे मोदीजींच्या कामावरती आम्ही साइडेड चालणार आहे एवढं नक्कीच विश्वास आहे निश्चितपणे काय म्हणाले एकंदरीतच चेहरा हास्य बरंच काय सांगते की जास्त ताणतणाव नाही नाही ताणतणाव तर काहीच नाहीये कारण मोदीजींनी इतकं चांगलं काम केलेलं आहे या दहा वर्षात तर मला असं वाटते भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ता पासून सगळे त्यांच्या मेहनत घेऊन राहिले खूप जास्त आणि त्यांना माहीत आहे की मोदीजींचे जे काम केलेले आहेत ते जनतेपर्यंत पोचलेले आहेत जनताही त्याच्यात खूप खुश आहे आज आम्ही जिथेही गेलो या एका महिन्यात प्रत्येकाने आम्हाला खूप उत्साह आणि आनंदाने आमचं वेलकम केलं आणि सगळ्यांनी आम्हाला विश्वास दिला येणार तर मोदीजी जाधव जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत अकोला तर आपण पाहिलं अकोलामध्ये सुद्धा खरं तर भाजपचं वर्चस्व होतात आणि पुन्हा तेच आपण वर्चस्व टिकून ठेवतोय का हे देखील पाहायचं आहे त्यानंतर वळूयात तो लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा तर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रामदास तळस मतदानापूर्वी देवाच्या चरणी लीन झाले वर्ला वर्धा लोकसभा मतदारसंघात पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक मतदान होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ खरं खरं तर हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून तो आता भाजपच्या ताब्यात आहे तर दोन वेळेस भाजपचे खासदार रामदास तडस या ठिकाणी निवडून आलेले आहेत पंतप्रधानांची सुद्धा सभा या ठिकाणी झालेली होती जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यामुळे वर्ध्यातून रामदास तडस पुन्हा एकदा भरघोस मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास महायुतीनं व्यक्त केला आहे तर एन सी पीचे म्हणजे एन सी पी पवार गटाचे अमर काळे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांचा देखील कार्यकर्ता वर्ग जो आहे तो तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्येही थेट लढत आपल्याला वर्धा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याऐंशी एकूण मतदार वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे आता वर्ध्याची लढत सुद्धा जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण लढत आहे कारण पुन्हा एकदा रामदास हॅट्रिक का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस माझ्यासोबत आहेत चर्चा करूया आपलं स्वागत आहे न्यूज एटी लोक हो आज आपल्या भविष्याचा निर्णय होणार आहे आज मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि गेल्या दहा वर्षाच्या कार्यकालामधला माझा लोकसभामधला संपर्क काम आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं नेतृत्व हे जनतेला दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये पाहायला मिळालं आणि आज प्रचंड उत्साह हो, माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मोदी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सभा घेतली गडकरी साहेबांनी घेतली देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली सभा आणि कार्यकर्त्याची मोठी फळी भारतीय जनता पक्षाची जवळजवळ एकसष्ट हजार बूथप्रमुख वॉरियर्स शक्तीप्रमुख प्रमुख अशी एकसष्ट हजार लोकांची कार्यकर्त्याची फळी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि गेल्या पाच वर्षापासून हे सर्व कामाला लागले आज त्यांची परीक्षा देण्याची वेळ आली आहे जवळजवळ सर्वच गावात आमचे बूथ प्रमुख सज्ज आहे जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्री पाहायची माझ्या लोकसभा मतदारसंघाची आणि देशातल्या लोकांची इच्छा आहे माझ्यासुद्धा त्या मतदारसंघात मलासुद्धा या ठिकाणी प्रचंड बहुमताना निवडून मला पूर्ण खात्री आहे वाढतं तापमान यासाठी तुमच्या बूथ प्रमुखांनी किंवा मो ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला की मतदानाची टक्केवारी वाढावी पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी सात ते आठ टक्के कमी झाली आहे यावेळेस वाढवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात आमचे जे प्र, बूत बूथ प्रमुख आहे जे शक्ती प्रमुख आहे हे मतदान जास्तीत जास्त कसं होईल घराघरापर्यंत जाऊन त्यांना मतदानाकरिता आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे मला असं वाटते की सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान या ठिकाणी होईल गुड मिस हेमंत बाबुल सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत तर वर्ध्या बर अकोल्यामध्ये सुद्धा आज मतदान पार पडतंय एकूण महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होतय आणि त्यापैकी आणखी एक म्हणजे अकोला अकोल्यामध्ये सुद्धा मतदानाची तयारी सुरू झालेली आहे या मतदान केंद्रावर सुद्धा आता नागरिकांच्या रांगा लागायला सुरुवात होणार आहेत कारण सगळे जे अधिकारी आहेत हे या ठिकाणी सज्ज झालेले आहेत अकोल्यामध्ये सुद्धा आज मतदान पार आहे तर अकोल्याविषयी जर बोलायचं झालं तर एकोणीसशे एकोणनव्वद पासून सातत्यान या ठिकाणी भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं नव्याण्णवमध्ये प्रकाश आंबेडकर या ठिकाणी विजयी झालेले होते लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा आहे आणि जवळपास सगळी यंत्रणा तयार आहे मात्र मतदान केंद्रावर मशीन बंद पडणे मशीन हँग होणे या गोष्टी होत असतात या तांत्रिक बाबी आहेत मात्र प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या जे काही नियोजन समिती आहे त्यांनी आपली रणनीती ठरवली आणि एक क्विक रिस्पॉन्स टीम बनवलेली आहे ज्या टीमचं काम आहे ज्या ठिकाणी मशीन बंद पडलं असेल त्या ठिकाणी जाऊन दुसरं मशीन देणं आणि बिघडलेलं मशीन परत आणणं किंवा तिला सुधारणं ही टीम आहे आपल्यासोबत अत्यंत म्हणजे क्विक काम असतं यांचं निवडणूक आयोगाच्या कर्तव्यावर असणारी ही टीम आहे आणि नेमकं ही टीम काय करते कशा कर आपल्याला माहीत आहे की ब कुठं जरी मशीन बंद पडलं तर जास्तीत जास्त पाच एक मिनटामध्ये ते मशीन दुरुस्त होतं किंवा त्या ठिकाणी नवीन मशीन टाक दिलं जातं ही टीम आहे सगळी अकोल्यामध्ये आहे मी अकोल्याची टीम आहे आणि हे तयार आहेत बघा ह्या मतपेट्या घेऊन जे आहेत या मतपेट्या मत नाहीत हे मशीन्स आहेत हे तयार आहेत आता ही फक्त गाडी या ठिकाणी तयार यासाठी आहे की जर कुठं जवळचं मतदान केंद्र असेल किंवा इतर ठिकाणी कुठं जर एखादी मशीनचा प्रॉब्लेम झाला हँग होऊ शकते बिघाड होऊ शकतो मतदान व्यवस्थित होत नाही या सगळ्या गोष्टी तांत्रिक गोष्टी आहेत आणि त्या होत असतात सर आहेत माझ्यासोबत तेल तेल मोरे साहेब आहेत झोनल ऑफिसर झोनल ऑफिसर आहेत आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सर काय म्हणजे हे फार जबाबदारीचं काम आहे थोडं बहुत टेन्शनचंही काम असेल कारण पाच मिनटं जरी जमजा मतदान करायला नाही भेटलं तर लोक आरडाओरडा करतात त्यामध्ये तुमची जबाबदारी मोठी आहे नेमकं काय काम आहे सर आमची जबाबदारी अशी आहे की या झोनमध्ये पूर्ण आमची जबाबदारी कंट्रोल ठेवणे आणि कुठे मशीन बंद पडली कुठे काही प्रॉब्लेम आला तर लगेच आम्ही धावपळ करतो आणि त्यांना मदत करतो आणि मतदान प्रक्रिया कुठे बंद पडू नये म्हणून सुरळीतपणे पार पडावी म्हणून आम्ही मदत करतो काय रिस्पॉन्स टाईम असतं तुमचा की आता इथून एका मतदान केंद्रावर मशीन बंद पडलेलं आहे तुमचा रिस्पॉन्स टाईम काय ठरलेला आहे सर आम्ही आम्हाला पार्टीने आम्हाला कॉल केला की मतदान बंद पडलंय मशीन बंद पडलं कुठे अडचण आली पाच मिनिटात आम्ही तिथे पोहोचतो मतदान केंद्रावर हो, कुठल्या आम्ही त्या झोनमध्ये परिसरामध्ये फिरत असतो किती किती टीम आहेत सगळ्या अशा अच्छा तेहतीस टीम आहेत पूर्ण आणि अकोलापूरमध्ये तीनशे एक्कावन्न केंद्र आहेत त्या केंद्रावर पूर्ण टीम रेडी असतात आणि सर्व झोनल ऑफिसर असिस्टंट झोनल ऑफिसर टेक्निशियन वगैरे कुणी असतं सोबत टेक्निशियन मास्टर टेनर तहसील ऑफिस ऑफिसचा मास्टर टेनर आमच्या सोबत असतो तो सुद्धा काही प्रॉब्लेम जर झाला मशीन मध्ये तर तो, तो मशीन लगेच दुरुस्त नाही होत असेल तर स्पेअर मशीन आहे हे आम्ही लगेच त्याला लावून देतो आणि पहिली जी मशीन आहे ती सील करून बाजूला ठेवल्या जाते त्या ठिकाणी लवकरात लवकर मशीन रिप्लेस करण हे सोपं आहे कारण रस्ते कसे आहेत किती लांबचं मशीन खराब होईल किती लांब जावा लागेल याचा विचार न करता हे कर्मचारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत तत्पर असणार आहे कारण त्यांना कॉल आला की जाऊन त्या ठिकाणी मशीन ते दुरुस्त करतील किंवा नवीन इन्स्टॉल करतील सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत अकोला तर आपण पाहिलं या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी संपूर्ण देशाची सोपवण्यात आलेली आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली तर या ठिकाणी मतदान होणार असून या मतदारसंघात उभाठा उमेदवार नागेश आष्टीकर शिवसेनेचे बाबूराव कोळीकर यांच्यात थेट लढत आहे दोन हजार आठ मतदान केंद्रांवर मतदान होते विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्यामुळे हिंगोली मतदारसंघात शिवसेनेची कसोटी लागली आहे आणि त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात सुद्धा मतदान होत आहे तर इथं भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांची काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्याशी थेट लढत नांदेड लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत है, त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार बासष्ट मतदान केंद्र या ठिकाणी हो, हो, आहेत तर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तीन मतदारसंघ हे माहितीच्या ताब्यामध्ये आहेत खरं तर हा भाजपचा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता जो भाजपच्या ताब्यात आलेला आहे दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार या ठिकाणी आहेत आणि त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा वर्ध्यामधलीच वर सुद्धा अतिशय महत्वाची आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील देवळी पुलगा विधानसभेत नगर परिषदेमधील मतदान केंद्राला पिंक बूथचा म्हणजे गुलाबी रंगाचा दर्जा देण्यात आलाय या बूथवर बहुतांश महिला कर्मचारी कार्यरत असून सुरक्षा सैनिक देखील या महिलाच आहेत महिलांची संख्या या ठिकाणी अधिक दिसतीय या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातील देवळी पुलगाव विधानसभेतील हे जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्राला पिंक बूथ असा दर्जा देण्यात आलेला आहे मी सध्या पिंक पोलिंग स्टेशन येथे आहे आणि हा हे जे मतदान केंद्र आहे हे देवळी विधानसभेअंतर्गत आहे संपूर्ण जर आपली तयारी जर बघितली आपण तर गुलाबी कलरच्या त्याला पिंक असं संबोधलं जातं पिंक कलरचा फुगे पूर्ण लावलेले आहेत महिला कर्मचारी आहेत कारण की हा महिलांसाठी आरक्षित असलेला बूथ आहे ज्यामध्ये जर बघितला आपण तर महिलांसाठी हा विशेष बूथ केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेला आहे आपल्या समोर दिसत असेल या ज्या महिला आहेत ह्या सर्व महिला कर्मचारी आहेत आणि या सगळ्यांनी पिंक कलरचा म्हणजे गुलाबी कलर सा अनेकांनी सदरा घातलेला आहे अनेकांनी साडी घातलेली आहे आणि या सगळ्या तयारी करताय कारण की हा संपूर्ण जो मतदान केंद्र असणार आहे या मतदान केंद्रावरती मु महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे सोबतच जब समोर मतदान केंद्र कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे आणि सोबत वाढता उन्हाळा आणि वाढतं तापमान बघता इथे पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे समोर जर दिसत जर बघितला आपण तर इथे पाणी आहे म्हणजे कुणाला त्रास होऊ नये वाढत्या उन्हाळ्याचा आणि इथे जे ऑब्झर्वर आहेत पुरुष कर्मचारी आहेत पुरुष कर्मचारीनी देखील पिंक शर्ट घातलेला आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की हा या पिंक बूथच्या माध्यमातून महिलांना एक जशा पद्धतीनं समाजासमा दर्जा देण्याचा प्रयत्न होतो त्याच धर्तीवरती एकीकडे पुरुषांसोबत महिला असा हव्या आणि आता देखील सुरू झालेला आहे आणि देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत हा पिंक बूथ येतो वर्धा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या पिंक बूथच्या माध्यमातून एक प्रकारे महिलांना समान दर्जा देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि या सगळ्यांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वर्धा शहर जे महात्मा गांधींच्या नावाने पुण्यस्पर्धित आहे आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने पुन्यस्पर्धित आहे आणि त्याच वर्धा लोकसभा पिंक बुतच्या माध्यमातून समानतेचा संदेश दिला जातोय देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघातून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत तर राज्यातल्या या आठही लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय न्यूज एटीन लोकमतवर महा कवरेज निवडणुकीचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येन लोकमत